महाराष्ट्राचा 2020-21 अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री म्हणून अजितदादा पवारसाहेबांनी या ठिकाणी मांडलं. शेतकरी, युवा शक्ती, सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र, महिला, कष्टकरी, कामगार, मागासवर्गीय या सर्वांची भाजपच्या सत्तेत मागील 5 वर्षाच्या काळात जी प्रचंड पिछेहाट झाल्याची पार्श्वभूमीवर आजच्या महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प ज्या धडाडीने निर्णय घेणाऱ्या राज्याचे माननीय अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला. शेतकऱ्यांचा सन्मान करणारा आणि त्यांना ताकद देणारा, शहरी नागरिकांच्या दळणवळणाचा, सुविधांना प्राधान्य देणारा, युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा, ग्रामपंचायत बळकट करणारा, कोकणात फळबागायतदार आणि मच्छीमारांना नवीन संधी देणारा, उद्योग आणि सेवा क्षेत्राला उभारी देणारा, ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देणारा, राज्याला आर्थिक शिस्त लावणारा व राज्याच्या अर्थकारणाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि अर्थ नियोजन मंत्री अजितदादा पवारसाहेबांनी मांडला. मी ज्याबद्दल राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचं आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. मराठवाड्यालाही अजितदादा पवारसाहेबांनी न्याय दिला. मराठवाडा वॉटर ग्रीडला या ठिकाणी चालना दिली. यावेळेस त्या वॉटर ग्रीडसाठी आर्थिक नियोजन केलं. परळी वैद्यनाथ तीर्थक क्षेत्र असेल, औंढा नागनाथ असेल, माहूरगड असेल, विकासासाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा, त्याचबरोबर निधीची व्यवस्था सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. मराठवाड्याचा या अर्थसंकल्पामध्ये फार मोठा सन्मान या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी केला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. 5 वर्षात भाजपा सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मागासवर्गीय शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या फक्त घोषणा केल्या, कोट्यावधी रुपयाची तरतूद केल्याची धूळफेक केली. आर्थिक पाहणी अहवालात भाजपची धूळफेक काल आपल्या सर्वांच्या समोर आली. चालू वर्षात कमाई घरकुल योजनेमधील बांधकाम झालेले नाही आणि सामाजिक न्यायाच्या योजनावर 50% खर्च मागच्या सरकारने केलेला नाही. 9,208 कोटीपैकी फक्त 2,883 कोटी रुपये खर्च या ठिकाणी झालेला. भाजप मागासवर्गीयांना न्याय देऊ शकली नाही. महाविकास आघाडीचा सामाजिक न्याय मंत्री म्हणून माझ्या समोर सर्व योजनांवर खर्च करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान. या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आम्ही आणि आमचं सरकार या ठिकाणी तयार आहे. मी सामाजिक न्याय विभागाला सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि यावेळेस सामाजिक न्याय विभागाला 9,668 कोटी रुपयाचा नियतव्यय दिलेला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातून मिळालेला आणि केंद्राकडून मिळणारा संपूर्ण निधी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व समाज घटकापर्यंत पोहोचवला जाईल आणि त्यांचा विकास केला जाईल हे या निमित्तानं आपल्या माध्यमाच्या मार्फत सर्वांना या ठिकाणी आश्वस्त करतो.